नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल अपडेट आहे आणि ती म्हणजे आत्ता जी म्हाडाची लॉटरी झाली त्याच्यामध्ये प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना सोडत जाहीर करण्यात आलेली आहे। मंडळाकडून प्रतीक्षा यादीवरील 312 विजेत्यांना स्वीकृती पत्र। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट 2023 4082 घरांच्या सोडतीतील प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई मंडळाने या सोडतीतील प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार प्रतीक्षा यादीवरील 312 विजेत्यांना काल ऑनलाईन स्वीकृती पत्राचे वितरण करण्यात आले। आता या विजेत्यांना घराची स्वीकृती वा घर परत करण्याबाबतचा निर्णय ऑनलाईन पद्धतीने कळविण्यासाठी 10 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत जे घराची स्वीकृती करतील त्यांना पुढे तात्पुरते देकारपत्र वितरित करत त्यांच्याकडून घरांचा ताबा घेण्यासंदर्भातील पुढील प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे। मुंबई मंडळाकडून 14 ऑगस्ट रोजी 482 घरांसाठी सोडत काढण्यात आली आणि या सोडतीतील 3515 पात्र विजेत्यांना 5 सप्टेंबर रोजी तात्पुरते देकारपत्र पाठवित त्यांच्याकडून घरांची 25% वा संपूर्ण रक्कम भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्याचवेळी दुसरीकडे घर नाकारलेल्या अर्थात सरेंडर केलेल्या म्हणजे परत केलेल्या घरांची म्हणजे विजेत्यांच्या जागी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याच्या प्रक्रियेस कालपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण विजेत्यांपैकी अंदाजे 437 विजेत्यांनी थेट घरे नाकारली आहेत। त्यामुळे नाकारलेल्या या घरांसाठी नियमानुसार प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 437 घरे थेट नाकारली असली तरी 437 पैकी केवळ 312 घरांसाठीच प्रतीक्षा यादीवरील विजेते जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील या 312 विजेत्यांना शुक्रवारी स्वीकृती पत्र वितरित करण्यात आली आहेत। प्रतीक्षा यादीवरील 312 विजेत्यांना आता येत्या 10 दिवसात स्वीकृती वा घर परत करणार याबाबतचा निर्णय ऑनलाईन पद्धतीने स्वीकृती पत्राद्वारे कळवावा लागणार आहे। जे घरास स्वीकृती देतील त्यांना पुढे घराचे वितरण करण्यात येणार आहे। एकूणच प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात आल्याने प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल। सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।